तर नक्कीच हरिदास गोडगे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर का झेल पूर्ण केला तर औदुंबर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. तर यावेळेस बॉल आपण पाहिलं तर लॉंग ऑफ झोन मध्ये खेळला गेलाय. चांगला फटका इथे आपण पाहिलं तर नक्कीच पूर्ण केला जातोय. तर यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. आल्या आल्या फलंदाज गौरव चव्हाण ताकद दाखवतोय, नजाकत दाखवतोय, बॉलला दाडतोय मित्रांनो, पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेखा पार. गौरव ऑन फायर, लगावतोय पहिल्या बॉल वरती चौकार. तर चला क्राऊन इम्पेरियल आणि त्याचबरोबर द ओरियन या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. तर यावेळेस मात्र क्लीन बोल्ड केलं जात आहे फलंदाज गौरव चव्हाण, माफ करा आपण पाहिलं तर हरिदास, हरिदास मात्र बाद होतोय. बॉलर का नाम क्या है? बॉलर तर गोलंदाज आपण पाहिलं तर सुखमित मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या झाली ती मात्र 6 धावा. पुढचा बॉल 7 धावा. पुढचा बॉल आपण पाहिलं तर यावेळेस सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज गौरव. पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय आपण पाहिलं तर जवळपास आठ धावा धाव फलकावर. एक वाईट पाहायला मिळाला या अगोदर त्यावर. त्यानंतर आपण पाहिले तर सिंगल मात्र घेतली गेली आहे टीमच्या धावसंख्येमध्ये फेरबदल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होतोय तयार. स्लोअर पद्धतीने चेंडू मात्र फेकला जातोय. हलक्या हाताने बॉलला टोलवलंय एका धावेसाठी. एका धावेने मात्र सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये. 5 षटकांची मॅच आहे मित्रांनो. 5 षटकांच्या मॅचमध्ये कमीत कमी 50-55 धावा तुम्हाला इथे बनवाव्या लागतील. ह्या मैदानाचा विचार करता तब्बल 88 धावा कुठल्या गेल्या होत्या मागच्या मॅचमध्ये वैष्णवी हाईट्स या टीमच्या माध्यमातून. 89 आव्हान होतं सकाळच्या सत्रामध्ये. आपण पाहिलं तर नक्कीच दोन संघांनी 70-70 धावा ह्या मैदानावरती बनवल्या. त्या चेस देखील होताना आपण पाहिल्या. आणि त्यामुळे जर का तुम्हाला इथे टिकायचं असेल तर अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. गौरव चव्हाणच्या बॅटमधून येतोय तडाखा, करतोय धूमधडाका, षटकार.
तर यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकार मात्र ठोकतोय फलंदाज गौरव चव्हाण. जी ताकद आहे मित्रांनो या खेळाडूची ती मैदानावरती मात्र पूर्णपणे सिद्ध करण्याचं काम करतोय आणि तो सिद्ध करतोय, त्यामुळेच तो प्रसिद्धी देखील प्राप्त मात्र करतोय. पारितोषिक घेताना पाहायला मिळते, फुलटॉस होता मिस केला, परंतु इथे आपण पाहिलं तर नशिबाची साथ मात्र मिळते. बॉल करंगळत जातोय, सीमारेषा पार मिळतोय आणखीन एक मित्रांनो चार धावांसाठी बेमिसाल आणि सुंदर असा चौकार. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल जातोय लॉंग शॉट झोन मध्ये, फलंदाज गौरव चव्हाण मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतो. यावेळेस देखील बॉल जाईल, पंच इशारा करतील नोचा आणि नो वरती मिळेल ना दसरा ना दिवाळी, परंतु पाच धावांचा बोनस चौकार. तर चला मॅच सुरू करायची मित्रांनो, भरपूर वेळ तुम्ही खर्च करू शकत नाही. या टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीय, जाऊन पोहोचे तब्बल आपण पाहिलं तर एक षटकार एक चौकार एक नो प्लस फोरच्या मदतीने तब्बल चोवीस षकारामध्ये. फ्री हिट बॉल होता, परंतु फ्री हिट बॉलचा फारसा फायदा या खेळाडूंना उचलता आलेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये, स्कोर कार्ड स्थिरावतोय केवळ आणि केवळ चोवीस षकारात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार. यावेळेस आपण पाहिलं तर फटका नीटचा पाठीच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. इथे मात्र ढिसाळ बॉडी लँग्वेज, खराब क्रिकेट गौरव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तेच कारण आहे मित्रांनो माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये, फलंदाज गौरव बॅक टू द पवेलियन. डीजे तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर फलंदाज मात्र होतोय बाद, थोडंसं लूज बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळालं, लक्ष कोणत्याच प्रकारे या धावेवरती नव्हतं मित्रांनो आणि तेच कारण आहे की फलंदाज मात्र बाद होतोय आणि तंबूच्या दिशेने माघारी परतताना पाहायला मिळतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. प्रशांत आला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. इनॅट नंबर फोर वरती प्रशांतची वर्णी लागली आहे. दोन गाडी बाद टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र चोवीस धावा धाव फलकावरती आहेत. तर अगदी काही क्षणांमध्ये आपण पाहिलं तर सन्माननीय श्री पनवेल विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय श्री प्रशांतजी ठाकूर साहेबांची शुभ उपस्थिती या व्यासपीठाच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळेल.
तर इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कुठेतरी निर्धाव चेंडू टाकला जातोय मैदानाच्या तर यावेळेस आपण पाहिलं तर ऑनसाईडला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये घडवलं जातंय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि नक्कीच आपण पाहिलं तर जवळपास दुसरी धाव देखील मैदानावरती सहजरित्या पूर्ण केली जातीये. थोडंसं मागडं षटक होतं, मागचं षटक आपण पाहिलं तर सुखमितचं, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून, जे अक्षयने पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या, तो अक्षय इथे मात्र चांगली गोलंदाजी दाखवण्याचं काम पुन्हा एकदा मैदानावरती करतोय. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती या 3 धावांच्या मदतीने तब्बल 27 धावा आपण पाहू शकता. 27 रन्स झालेल्या आहेत, 27 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र गोलंदाज होईल सज्ज. पार्ट लाईनला आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू हलक्या हाताने एक चेंडूला खेळला गेलाय. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर नक्कीच इथे केला जातोय. 2 धावा बॅटच्या मदतीने, बॅटला ब्रश झाला चेंडू. तर चला, विनंती असेल क्राउन इम्पिरियल आणि द ओरियन या दोनही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल, शेवटचा कॉल असेल टॉस साठी. या क्राउन इम्पिरियल आणि द ओरियन या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरित यायचंय. तर ओरियन संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन द क्राऊन संघाच्या, क्राऊन इम्पेरियल संघाच्या संघनायकाला. तर यस, क्राऊन इम्पेरियल देखील. चला आयोजक आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करून घ्यायचा आहे. संघनायकांना विनंती असेल आपण जर का आला तर आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे. तर नौशाद जी आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते टॉस करून घ्या पुढच्या मॅचचा. दोनही संघनायकांना विनंती आहे की आपण डाईस वर द्यायचं आहे, जो टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे. एकच धाव असणार आहे आताची. तर एका धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र थोडीशी पुढे सरकतीये. 30 धावा धाव फलकावर, 30 रन्स. यस यस, एकच आहे. चला बँडेज टेप घेऊन जायचंय, बँडेज टेप घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये ऑर्गनायझर्स. तर या दरम्यान ज्यांचं इथे शुभाग म्हण होताना पाहायला मिळते, आपण पाहिलं तर पनवेल विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय श्री प्रशांतदा ठाकूर साहेब यांचं इथे मात्र शुभाग म्हण होताना पाहायला मिळते. तर या स्पर्धेच्या माध्यमातून RRWS स्पोर्ट्स मीटच्या माध्यमातून दादा आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर सलग तिसऱ्यांदा मात्र ज्यांनी पनवेल विधानसभेचं आमदारपद भूषवलं. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री अमरदादा पाटील साहेबांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर RRWA, थँक्यू डीजे,
तर नक्कीच आपण पाहू शकाल सन्माननीय श्री प्रशांत दादांच्या येण्याने मात्र या स्पर्धेची शोभा जी आहे ती मात्र नक्कीच द्विगणित होताना पाहायला मिळते. त्या समयात आपण पाहिलं तर या विभागाचे नगरसेवक, एक लोकप्रिय नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, एक युवा नेतृत्व मित्रांनो, सन्माननीय श्री अमरजी पाटील साहेब यांचं देखील इथे मात्र व्यासपीठावरती शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. दादा, आपलं स्वागत आहे या संपूर्ण रोडपाली रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ज्या क्रिकेटच्या स्पर्धा मात्र आयोजित केल्या गेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि खूप खूप सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर साहेबांची शुभ उपस्थिती ते मात्र नक्कीच होणार होती आणि त्यांच्या शुभ उपस्थितीने मात्र हा क्रिकेटचा सोहळा नक्कीच अगदी द्विगणित होताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. तर आपण पाहू शकाल आमची संपूर्ण कोर कमिटी ज्यांच्या माध्यमातून खाल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून खूप मी म्हणेल प्रयत्न केले जाते या संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल आपण पाहिलं तर या संपूर्ण RRW कोर कमिटीचे चेअरमन सन्माननीय श्री गिरीशजी जोशी, त्यानंतर सेक्रेटरी सन्माननीय श्री दीपकजी कस्तुरी, आपण पाहू शकाल सन्माननीय श्री अमोलजी कुलकर्णी ते देखील चेअरमन आहेत या संपूर्ण कमिटीचे, कन्हैया शिंदे RRSA जे सेक्रेटरी आहेत त्याचबरोबर त्यांना 7 मत दिले जाते. त्यांच्या कमिटी मेंबर्स संदेशजी चव्हाण साहेब असतील, धर्मेंद्र असतील, अविनाश गेलोत असतील आणि शशांक औंदेकर असतील. या संपूर्ण मी म्हणेल नेतृत्वांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून मात्र मेहनत घेतली जाते. अगदी आपण पाहिलं तर अपोलो हॉस्पिटल यांच्या माध्यमातून एक नर्स देखील या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेदरम्यान जर का कोणत्या खेळाडूला इजा झाली तर ठेवण्यात आलेली आहे. भरपूर सारे उपक्रम आपण पाहिलं तर रोडपालीकरांसाठी या रोडपाली रेसिडेंटसाठी या आयोजनाच्या माध्यमातून मात्र नक्कीच होताना पाहायला मिळतात. पण पाहू शकाल दादांच्या नावाने अगदी पनवेल परिसरामध्ये भरपूर स्पर्धांचं आयोजन मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. आमदार चषक, भरपूर साऱ्या नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहिलं तर नक्कीच सुरू देखील आहेत. भरपूर साऱ्या पनवेल तालुक्यामध्ये नुकतंच आपण पाहिलं तर 10 दिवस चालणारी रायगडमधील सर्वात मोठी स्पर्धा नमो चषक, या नमो चषकामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी, बेस्ट बॉलरसाठी, बेस्ट बॅट्समनसाठी 2-व्हीलर बाईक्स मात्र दिल्या गेल्या होत्या. असे आपल्या सर्वांचे लाडके पनवेल विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय श्री प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मात्र करण्यात आलं होतं. तर धन्यवाद. तर या दरम्यान या संपूर्ण RRWA म्हणजेच रोडपाली रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचे चेअरमन सन्माननीय श्री गिरीश जोशी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते मात्र व्यासपीठावरती उपस्थित सत्कार मूर्ती पनवेल विधानसभेचे दमदार आमदार ज्यांनी हॅट्रिक मात्र पूर्ण केली आहे असे सन्माननीय श्री प्रशांतजी ठाकूर साहेबांचं आपल्या शुभहस्ते मायाची पुष्पगुच्छ आणि नक्कीच आपण पाहिलं तर मोमेंट देऊन मात्र आपल्या शुभहस्ते स्वागत सन्मान करायचं आहे. चला संपूर्ण कमिटी मेंबर्स आपण नक्की जॉईन व्हायचं या सत्कारासाठी. तर आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी खास हा मोमेंटो मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच डिझाईन करण्यात आलेला आहे. त्यानंतर मी विनंती करेन पुन्हा एकदा दीपकजी कस्तुरी सरांना की आपण आपल्या शुभहस्ते मात्र या विभागाचे नगरसेवक कॉर्पोरेटर सन्माननीय श्री अमरजी पाटील साहेब यांचा इथे मात्र आपल्या शुभहस्ते शुभ सन्मान मात्र करायचा आहे. नक्कीच नमो चषकामध्ये दिवस रात्र सातत्याने 10 दिवस मैदानावरती थांबून तो चषक मात्र या व्यक्तिमत्वाने संपूर्णपणे यशस्वी पूर्ण केला. आदराची गोष्ट म्हणजे कळंबोलीतील संघाने त्या स्पर्धेचं पारितोषिक देखील जिंकलं. संपूर्ण पनवेल तालुका तिथे खेळायला होता, 128 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये कळंबोलीतील संघ मात्र विजयी ठरला होता. दादांच्या शुभ उपस्थितीमध्ये पण पाहिलं तर रात्रीच्या 17 बक्षीस सोहळा देखील तिथे संपन्न होताना पाहायला मिळाला. काही मी म्हणेल निसर्गप्रेमी देखील इथे उपस्थित आहेत जे हॅशटॅग लेटस ब्रिजच्या माध्यमातून सर्वांना संदेश देत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वाऱ्याचं प्रदूषण जे आहे ते मात्र वाढतं प्रदूषण थांबवण्यासाठी एक चांगला इनिशिएटिव्ह हॅशटॅग लेटस ब्रिजच्या माध्यमातून मात्र घेतला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून निषेधार्थ आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला ब्लॅक बँड्स बांधून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संदेश दिला जातोय की प्रदूषण टाळा. ते देखील मी म्हणेल दादांची सदिच्छा भेट घेतील आणि त्यांच्या माध्यमातून देखील मात्र काहीसा संदेश नक्कीच पोहोचवला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे हॅशटॅग लेटस ब्रीथ. पण पाहू शकाल यावेळेस दादांशी संपर्क साधण्यासाठी त्यांची संपूर्ण कोर कमिटी
इथे मात्र नक्कीच येताना पाहायला मिळतीये. आणि आपण पाहिलं तर त्यांची जी कॅप आहे मित्रांनो, एक ऑफिशियल कॅप, प्रशांत दादांचा विचार केला ते देखील मी म्हणेल प्रत्येक गोष्टीशी निगडीत असतात, कित्येक सारे एनजीओशी ते जुडले गेले, त्यांचे भरपूर सारे फाउंडेशन आहेत, कला असू द्या, क्रीडा असू द्या, सांस्कृतिक असू द्या मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये दादा एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं दादांना नक्कीच हे हॅशटॅग लेटस्ट ब्रिजच्या फॅमिलीचं एक इन्व्हिटेशन आहे, हे कॅपच्या माध्यमातून नक्कीच त्यांनी ते स्वीकारलंय, एक चांगला इनिशिएटिव्ह आहे, त्याला नक्कीच दादांचा देखील सपोर्ट असणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. तुमच्याकडे असलेलं प्रत्येक चांगलं कार्य तुम्ही फक्त दादाकडे घेऊन जावा, दादांचा तुम्हाला नक्कीच एक मदतीचा हात नेहमीच मिळताना पाहायला मिळेल. आणि तेच कार्य यावेळी सांगण्याचा प्रयत्न करतात हॅशटॅग लेटेस्ट ब्रिजच्या माध्यमातून. निसर्गप्रेमी आहेत मित्रांनो, पण पाहिलं तर भरपूर प्रदूषण वाढतंय, मग ते वायू प्रदूषण असू द्या, जल प्रदूषण असू द्या, ध्वनी प्रदूषण असू द्या. आपण पाहिलं तर एक 7-सीटर कार आज मुंबई असू द्या, नवी मुंबई असू द्या, एक माणूस केवळ ती कार वापरतो, अशा कित्येक गाड्या मित्रांनो रोज लॉन्च होत आहेत मार्केटमध्ये, रोज रस्त्यावरती उतरत आहेत. आणि त्यामुळे वाढणारं जे प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाला आळा फेसण्यासाठी ही टीम सातत्याने कार्यरत असते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नक्कीच त्यांचा एक संदेश देण्याचं काम होताना इथे पाहायला मिळते. तर नक्कीच आपण पाहिलं तर मी सन्माननीय श्री प्रशांत दादांना विनंती करेन की आपण आपल्या सुमधुर वाणीतून या संपूर्ण स्पर्धेसाठी आमच्या आयोजकांसाठी मात्र नक्कीच काही शुभेच्छा द्यायच्या आहेत. हॅशटॅग लेटस्ट ब्रीथ या संघटनेसाठी देखील आपण नक्कीच काही शुभेच्छा द्यायच्या आहेत. रोडपाली रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या RRWS स्पोर्ट्स मीट 2024 याच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे आपले महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक अमर पाटील, इथं आपले अध्यक्ष गिरीश जोशी, इथं आपल्या स्पोर्ट्स मीटचे अध्यक्ष अमोलजी या ठिकाणी उपस्थित, आमचे दीपकजी, सर्व कन्हैयाजी आणि सर्व उपस्थित पदाधिकारी, सर्व या ठिकाणी रोडपाली अगेन्स्ट पोल्युशन लेट्स ब्रीथ या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे, आपण सर्व या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व खेळाडू, सर्व प्लेयर्स, सामना चालू राहू द्या, ते नाहीतर ते सुकतील त्याच्यामध्ये. तर या सर्व सामन्यांमध्ये खेळणारे सर्व सहकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी आपण सर्वांना या दरवर्षीप्रमाणे या स्पोर्ट्स मीटच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आपले गिरीशजी मला सांगत होते की यावर्षी प्रतिसाद आणखीन वाढत चालला आहे, मग एवढ्या एका दोन सेक्टरमध्ये मला वाटतं की 1200 वरती पार्टिसिपेंट्स भाग घेत आहेत, 24 संघ क्रिकेटचे, पुरुषांचे 24 संघ आहेत आणि महिलांचे 12 संघ आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की खूप एनर्जेटिकली आपण सगळे भाग घेत आहे. मी तर म्हणालो की या उन्हामध्ये उभं राहणं कठीण आहे, तिथं इतका या ठिकाणी आपण उत्साह दाखवत आहे. मला खात्री आहे की ही स्पोर्ट्समनशिप आपल्याला 365 दिवस कामाला येते आणि त्याच्यातून अनेक चांगल्या गोष्टी आपल्या परिसरामध्ये घडत राहतात. या परिसरामध्ये एक आमदार या नात्यानं मी असेन अमर पाटीलजी, आपण सर्व सहकारी मिळून इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबरीनं क्रीडा स्पर्धांना सुद्धा वाव मिळावा यासाठी अशा पद्धतीचं मैदान हे कायम राहिलं पाहिजे. सेक्टर 19 आणि प्लॉट नंबर 2C या संदर्भामध्ये आपण महापालिकेच्याकडे ते ताब्यात मिळवण्यामध्ये सिडकोकडून यश मिळवलं आहे. आज याच पद्धतीनं या परिसरामधल्या प्रत्येक सोयीसुविधा आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी एक आमदार या नात्यानं मी निश्चितपणानं आपल्यासोबत आहे. भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी हे आपल्यासोबत सातत्यानं राहणार आहेत. सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देत असताना हे या ठिकाणी
पुढची जनरेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या यंग जनरेशनला सुद्धा इथे मनसोक्तपणानं त्यांचं लाईफ जगता यावं यासाठी आपण सगळे मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. इथे रोडपाली अगेन्स्ट पोल्युशन लेट्स ब्रीथ या नावानं एक कॅम्पेन या ठिकाणी आपण चालू केलेला आहे. मी या कॅम्पेनला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मी प्रदूषणाच्या संदर्भामधली लक्षवेधी ही मांडलेली होती त्या ठिकाणी आणि त्याच्या अनुषंगानं आपले पर्यावरण मंत्रीचा चार्ज त्यावेळेला ज्यांच्याकडे होता दीपक केसरकर साहेब त्यांनी लवकरच मी तळोजा औद्योगिक क्षेत्राला भेट देईन आणि त्या माध्यमातून हे पोल्युशन कर्टेल करण्यासाठी जी जी पावलं उचलण्याची गरज आहे ती मी उचलेन. महाराष्ट्र सरकार अशी पावलं उचलेल याची ग्वाही त्यांनी आपणा सर्वांना दिलेली आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं या बाबतीमध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, महाराष्ट्र सरकार असेल, तळोजा इंडस्ट्री असेल यांना याच्या बाबतीमध्ये एक कॉन्क्रीट प्लॅन आखून त्याच्यावरती काम करायला आपण सगळे मिळून भाग पाडूया इतकं या निमित्तानं सांगतो. आपण बोलावलं, सन्मानित केलं, एक चांगलं लाईफ जगण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. एक होलिस्टिक लाईफ म्हणजे फक्त काम एके काम नाही, त्याबरोबरीनं आपल्याला फिजिकली ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण करताय. त्या प्रयत्नामध्ये आमच्या परीनं जो जो हातभार लावता येईल आर आर डब्ल्यू एला ती मदत करण्यासाठी आम्ही सातत्यानं तयार आहोत इतकं या निमित्तानं सांगतो. आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद प्रशांत सर. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं खूप सुंदर संदेश मात्र दिला जातोय. खऱ्या अर्थानं लेटेस्ट ब्रिजच्या माध्यमातून हा सुंदर संकल्प सुरू केलाय, परंतु डिसेंबर जे अधिवेशन झालं होतं आपल्या महाराष्ट्र सरकारचं, ज्यामध्ये हक्काने जर कोणी या प्रदूषणाचा विषय मांडला असता तर ते म्हणजे प्रदान विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय श्री प्रशांतजी ठाकूर साहेब, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आपण आमच्या या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल असंच प्रेम दादा आमच्या या आयोजकांवरती, आमच्या रोडपालीकरणावरती राहून द्या अशीच विनंती करतो. आणि घेऊन चलतो तुम्हाला सर्वांना क्रिकेटच्या या सदाबहार दुनियेमध्ये जिथे फलंदाज मात्र धावांचा पाऊस ठोकतायत आणि तब्बल 50 धावा बोर्डवरती लागतायत, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. डावखोर दादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एक धाव तर पूर्ण आहे आणि एकच धाव, एका धावेच्या मदतीने फलंदाज. आपण पाहिलं तर कपिल चव्हाण येत आहे स्ट्रायकिंग एंडला, शेवटचे चेंडू आपण पाहिलं तर जवळपास इथून शिल्लक असतील ते. हॅलो, शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर कपिल आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची खेळी इथे मात्र केली जाईल. यावेळेस बॅटचा फेस इथे मात्र ओपन होतोय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतोय, तोपर्यंत सिंगल आहे. सिंगल पेक्षा जास्त इथे मात्र काय मिळणार नाहीये. टीमच्या धावसंख्येमध्ये मात्र एकने भर पडतीये. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर एक घर पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते तब्बल 52 धावा धाव फलकावरती. इथे मात्र पुढचा बॉल पंच इशारा करतात, तो मात्र अवांतरचा, आपण तर धावसंख्येमध्ये इथे भर पडतीये. तर यावेळेस ओव्हर कव्हर फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न पैकी खराब आहे. इथे मात्र मित्रांनो पाहतोय काय मॅच मध्ये होत्याच नव्हतं झालं, बॉल जातोय सीमा पार, जमिनी लगतचा जवळपास षटकार.
तिथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजाच्या बॅट मधून येतोय धूम तडाका करणारा, तडाका लगवणारा चौकार. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मुक्षित, पुढचा बॉल आपण पाहिला तर इथे मात्र चेंडू बॅटमध्ये नीटचा संपर्क नाही आहे, परंतु एक धाव मिळेल तेवढी ताकद या फटक्यामध्ये जरूर होती. टीमची धावसंख्या मात्र एकने थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावर. शशांक सर जर का असेल कुठे तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शशांक सर तर यावेळेचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकच धाव, चांगलं कमबॅक गोलंदाजी मार्क वरती आहे. टीमची धावसंख्या एकने मात्र पुढे सरकते, जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर 7 धावा 7 रन्स ऑन द बोर्ड. थोडंसं संत गतीने हा खेळ मात्र पुढे सरकतोय. चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गौरव असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांत असतील, हेमंत असेल, यांच्या माध्यमातून त्यांच्या दमदार खेळीच्या बळावरती संघाने तब्बल 59 धावा बनवल्या आणि इथे मात्र 60 धावांचं आव्हान ठेवलंय. प्रत्युत्तर दाखल पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु तिथून मात्र काय कमबॅक गोलंदाजीमध्ये मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न होतोय. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते मात्र 8 धावा स्कोर कार्डवर. 8 धावा 8 रन्स. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला जातोय. डॉट बॉलची मात्र होती आहे सांगता. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या बिनगडीबाद 8 घरामध्ये. तर यावेळेस गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय, साईनाथ मोरे, साईनाथ साई मोरे यांना आपण पाहतोय टीमकडून सांघिक स्वरूपाचं. आपण पाहिलं तर दुसरं तर स्वतःचं पहिलं षटक मात्र घेऊन येत आहेत. चांगली सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांतने मिळून दिली आहे, परंतु फलंदाजांना देखील घेर बदलावा लागेल. मित्रांनो, एक मोठ्या धावसंख्येचं आव्हान आहे. जवळपास 60 धावांची गरज आहे तुम्हाला या मॅचमध्ये. आणि तिथे जर का आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी अजून देखील 52 धावांची गरज आहे. यावेळी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी मात्र इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू खाली येण्याचा प्रयत्न पोहोचला जरूर होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू काय पकडू शकला नाहीये. मित्रांनो, धावा घेण्याची संधी जरूर खेळाडूंना मिळाली आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा पूर्ण केल्या त्या मात्र एकच धाव. आणि या एका धावेच्या मदतीने पहिलं दशक मात्र धावफलकावरती नोंदवलं जात आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू इथे आपण पाहिला तर थोडासा चेंडू खराब होता, परंतु फलंदाजाला तितकासा फायदा उचलता आलेला नाहीये. आणि त्यामुळेच की काय इथून देखील आपण पाहिलं तर जवळपास चला पुढच्या टीम स्टॉस साठी मात्र यायचंय. विनंती असेल, टॉस झालेला आहे, टॉस झालेला आहे.
यावेळेस चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव तिथे मात्र धावून पूर्ण केली गेली आहे, एकाच धावेवरती समाधान मात्र मानावं लागतंय. चला मित्रांनो, विनंती असेल की आपण लवकरात लवकर स्पीडअप करा, आणि त्याचबरोबर शशांक सर जर आपण असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण यायचं थोडं कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळेचा बॉल इथे मात्र संधी देखील नाही या क्षेत्ररक्षकांना. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफच्या दिशेने, चार धावांसाठी मिळेल आणखीन एक चौकार. पाहिलं तर नक्कीच चौकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज तयार आहे षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. हलक्या त्याने चेंडूला की मात्र केवळ खेळून काढलंय. एक धाव तिथे मात्र मिळेल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेच्या बरोबरीने टीमची धावसंख्या इथून दोन षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती मात्र 16 धावा. चला पुन्हा एकदा गोलंदाज लवकरात लवकर, 17 धावा झालेली आहे, 17 रन्स. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहिलं तर कपिल चव्हाण यांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल बॅकफूट पंच केला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच लाईन लेंथ वरती गोलंदाजी इथे मात्र केली जातीये. पहिल्या बॉल वरती सिंगल मात्र खर्च करतोय गोलंदाज कपिल. 18 धावा धावफलकावरती पहिल्या आघाडीच्या दोनही गोलंदाजांनी आपण पाहिलं तर जवळपास 8 ते 9 धावा खर्च केल्या. तिथून मात्र गोलंदाज कपिलच्या हातामध्ये चेंडू आणि चकफील वरती जमदार प्रहार, बॉल जातोय सीमा पार, फलंदाजाच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. तर नक्कीच गोलंदाज कपिल चव्हाण, पहिला चेंडू थोडासा चांगला होता, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेला, तिथे मात्र बचावला गेला. परंतु यावेळेचा बॉल आखूड टप्प्याचा देखील होता, लेग स्टिक वरती होता आणि खराब चेंडूचा खरपूस समाजावर पाहायला मिळाला, त्यावरती षटकार येतोय. 24 धावा झालेल्या धावफलकावरती, दोन चेंडू टाकले गेलेत विजयासाठी, 60 धावांचं लक्ष म्हणजे अजून देखील 36 धावांची गरज आहे. पुढचा बॉल ऑफ स्टिक वरती गोलंदाजी करावी लागेल. यस, अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, हरकत नाही. एका दुसरा वाईट गेला तरी चालेल, परंतु जर का पट्ट्यामध्ये फलंदाजाचा बॉल आला तर मित्रांनो षटकार येऊ शकतो. गोलंदाज कपिल चव्हाण, लाईन लेंथ थोडी सुधारावी लागेल, वेग चांगला मित्रांनो, परंतु दिशेवरचं नियंत्रण थोडस ठेवावं लागेल. फुल टॉस बॉल आहे, इथे मात्र फटका फसतोय की काय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न देखील करत नाहीये. गौरव आलाय वेगाने चेंडूवरती, दूरवरून आपण पाहिलं तर
इथे आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल होता, तर यावेळेसचा बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पुन्हा एकदा आपण पाहिले तर डबल मात्र मैदानाच्या आतमध्ये. कपिलच्या या षटकामध्ये धावा थोड्याशा खर्च होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. या दोन धावांच्या मदतीने टीमची धावा संख्या 29 धावा मित्रांनो, जी सरासरी राखायची जवळपास या संघाला. 30 धावा झालेल्या आहेत, माफ करा 30 धावा 30 रन्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र वळवला वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो. दुसऱ्या धावेच्या संधी दरम्यान रनआउटचा खतरा आहे, परंतु दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना आपण पाहतोय. या दोन धावांच्या मदतीने टीम मात्र थोडीशी पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 32 धावा धावफलकावर, अजून देखील विजयासाठी 28 धावांची गरज. 13 चेंडू आणि 28 धावा, लक्ष थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काय नाही आहे. इथून चांगली फटकेबाजी जर का झाली, एखादा षटकार जर का आला, तर मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतो. आणि तो षटकार येतोय मित्रांनो, बघतोय काय रागाने षटकार ठोकला इथं मात्र वाघाने. डीजे तर धन्यवाद. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर फलंदाज मात्र षटकार ठोकतोय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, आता मात्र येणारे 12 चेंडू आणि इथून मॅच जिंकण्यासाठी. बावीस धावांची गरज, 12-22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 10 पेक्षा कमी धावांचं हे षटक टाकावं लागेल जर का तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत याला. हे षटक महत्वपूर्ण असेल, या षटकामध्ये जर का धावा आल्या मित्रांनो तर वेगळे रन. परंतु इथे यष्टीरक्षक थोडीशी करतोय चूक, पंच इशारा करतात नक्कीच लेग बायचा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अक्षय येईल, ज्या अक्षयने आतापर्यंत जवळपास 2 ते 3 षटकार त्याच्या बॅटमधून लगावलेत. अक्षयची विकेट या मॅचमध्ये खूप महत्वपूर्ण असेल, त्याला लवकरात लवकर तंबूच्या दिशेने पाठवणं गरजेचं आहे, कारण की तो पूर्णपणे सेट झाला मैदानाच्या आतमध्ये. आता रंग दाखवायला सुरुवात देखील केली आहे, मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल, आणि तीच सुरुवात इथे मात्र ठेवण्याचं काम नक्कीच करतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, एकच धाव इथे मात्र, दुसरीचा प्रयत्न फेकी चुकीच्या एंडला केली गेली. आणि तेच कारण आहे आपण की दुसरी धाव देखील इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. या दोन धावांच्या मदतीने आता मात्र चेंडू राहतात 10 आणि रन करायचे ते मॅच जिंकण्यासाठी 19. 10 चेंडू 19 धावा अक्षयच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो, 3 मोठ्या फटक्यांचं काम आहे. आणि ते 3 मोठे फटके मात्र अक्षयच्या माध्यमातून लगावले जातील की फलंदाज तिथे मात्र पूर्णपणे त्यांना शांत ठेवतील. तुर्तास हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेचा बॉल चांगला आहे मित्रांनो, फटका देखील चांगला, क्षेत्ररक्षण त्याहूनही सुंदर आहे.
एक धाव पूर्ण इथे, दुसरी मिळेल का रनआउटची संधी. फेकी खराब आहे, भरपूर खराब फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि तेच कारण आहे की दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. नऊ चेंडू आणि आता मात्र सोळा धावांची गरज. नऊ सोळाचं समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारची खेळ इथून पुढे मात्र केली जाईल. तर पुन्हा एकदा थोडस खराब क्रिकेट शिवाली खाईट संघ. मित्रांनो, एक कमबॅक करणं गरजेचं आहे. जर गोलंदाजी चांगले परंतु थ्रो मध्ये म्हणेल फेकी आणि कलेक्शन थोडेसे खराब आहे त्या संघाचे, त्यामुळेच की काय हा निर्णय मात्र थोडासा वेगळा जाताना आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र तयार. यावेळेस मात्र खराब चेंडूचा खरबूज समाचार. बॉलला बिरकन बिरकावून लावलाय सीमा पार. सहा धावांसाठी उत्तुंग षटकार. जातो या खेळाडूंच्या माध्यमातून. हा षटकार मित्रांनो मॅचला कलाटणी देणारा होता. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 51-50 अप फॉर द टीम आणि अजून देखील 9 धावांची गरज येणाऱ्या चेंडूंमागे. शफल करत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचांच्या दिशेने वळतायत. अवांतरचा इशारा इथे मात्र मैदानावरती नक्कीच करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये इथून आपण पाहिली तर भर पडताना नक्कीच आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र शफल करून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण. ही कॅच नव्हे तरी मॅच पूर्णपणे सोडली गेली आहे शिवाली खाईटच्या संघाच्या माध्यमातून. सहा चेंडू आणि विजयासाठी केवळ आणि केवळ 4 धावांची गरज आहे. 6-4 समीकरण या मॅच मध्ये आपण पाहू शकता नक्कीच बाकी आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सॉरी, नवीन गोलंदाज गणेश. गणेशांच्या हातामध्ये चेंडू मात्र सुपूर्द केला गेलाय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ओव्हर कवच लगवला जातोय आणि हा असू शकेल मित्रांनो विजयी चौकार. फलंदाजाच्या बॅट मधून विजेता संघ गिरीराज टावर संघाचे मनपूर्वक अभिनंदन. चला नेक्स्ट टीम आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय.